नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आपण आपला पुढचा भाग सुरू करत आहोत, मॅथ्स. काल आपण 100 ची ओळख हा भाग पाहिला होता. 100 ची ओळख आहे की नाही? आज आपल्याला पाहिजे 3 डिजिट्स नंबर्स, इंट्रोडक्शन. आत्तापर्यंत आपण 2 डिजिट नंबर पाहिले होते. किती पाहिले होते? 2 डिजिट नंबर. आता आपल्याला पाहिजे 3 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर पहा, 1 पासून 9 पर्यंत 1 डिजिट नंबर असतो, 9 च्या पुढे असतो 10. 10 हा 2 डिजिट नंबर होतो. 10 पासून तर 99 पर्यंत 2 डिजिट नंबर्स असतात. 99 मध्ये 1 ॲड केला की 100 होतो. 99 मध्ये 1 ॲड केला की किती होतात? 100. आणि 100 हा 3 डिजिट नंबर आहे. पहा, 100 किती डिजिट नंबर आहे? 3 डिजिट नंबर. मग आपल्याला आता 3 डिजिट नंबर पाहिजे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले पहा, 100s, 10s आणि युनिट्स. तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले, त्या पिक्चरच्या साहाय्याने तुम्हाला नंबर्स लिहायचा आहे. पाहूया पहिलं. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय रे? 100 आणि 10 आणि युनिट्स आपण पाहूया. पहिल्यांदा आपण युनिट्स आणि टेन्स पाहिले होते. त्याच्यात आपण आता 100 ॲड केला आणि 3 डिजिट नंबर तयार झाले. मी यामध्ये किती 100 आहे रे पा? इथं एच लिहिलेलं आहे की नाही? म्हणून 100 आहे पा, इथं लिहिलं आहे 100. 10 आहे का इथं 10चा बॉक्स? नाही. क्रेयॉनमध्ये 10चा बॉक्स नाही, म्हणून 10समध्ये लिहिले 0. आणि सिंगल म्हणजे युनिट, युनिट किती क्रेयॉन्स आहे रे? हा 1 क्रेयॉन्स आहे, म्हणून इथे लिहिलं आहे 1. 100 आणि 1, त्याला काय म्हणतात? 100 आणि 1. ते लिहितात कसे? 101, 101. त्याचं वाचन आपण पुढे नंतर घेऊया. पुढचा आहे पा दुसरा भाग. किती 100 रे? 100 आहे. 10 आहे का? नाही, म्हणून 0. आणि युनिट म्हणजे सुट्टे किती आहे? 2, म्हणजे 102. लिहितात ते कसे? 102 अशा प्रकारे लिहितात. खाली दिलंय पा, 101 आहे, टेन्स काहीच नाही आणि युनिट आहे 3. 103, 103. खाली पा, 104. त्याच्या खाली पा, 105. पा, 105 कसे लिहित आहे? 10 काहीच नाही, म्हणून तिथं 0 लिहिलेलं आहे. 105. खाली 106, 107, 108, 109. पा, इथं 100 आहे, 10 आहे का? नाही, म्हणून 10 0. आणि हे किती आहे रे? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आहे 9, 109 असे लिहितात. आता 9मध्ये जर आपण आणखीन 1 ॲड केला, याच्यामध्ये आणखीन 1 ॲड केला, तर किती होतात रे? 10. आणि 10 आपण सुट्टी ठेवतो का? नाही, 10चा लगेच बंडल करतो. मग त्याच्यामध्ये काय झालं? 100 आणि 110. खाली पा, हा 100 आहे आणि हा 10 आहे. 110, इथं 100 आहे आणि 101 आहे पा, हा 110 झाला. मग 10च्या ह्याच्यामध्ये 1 लिहिलेलं आहे, 100च्या ह्याच्यामध्ये 1, 10च्या ह्याच्यामध्ये 1. सुट्टे काय राहिले का रे? नाही, म्हणून तिथं लिहिलं आहे 0. त्याला म्हणायचं 110, 110 म्हणजे 10. युनिट काहीच नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता जर याच्यामध्ये आणखीन 1 ॲड केला पा, हा 100 आहे, हा 10 आहे, आणि याच्यात आणखीन 1 जर पेन्सिल आपण ॲड केली किंवा 1 क्रेयॉन आणखीन ॲड केला, तर काय होईल पा? हा 100, 10 हा 110 आहे पा,
आणि जर युनिट म्हणजे एक आणखीन क्रेयॉन ऐड केला तर इथे एक वन म्हणून 111 अशा प्रकारे ते लिहायचं आहे. आणखीन पुढे आणखीन एक ऐड केला की 112 113 114 115 अशा प्रकारे लिहायचं आहे. तर पुढे आपल्याला 3-digit नंबर्स कशा प्रकारे तयार होतात ते दिलेले आहे. मग पाहूया आपण पुढच्या पेजवरती. इथं पहा 100 चे किती पर्स रे 2 पर्स आहे. पहा 1 2 म्हणजे 100 चे याच्यामध्ये किती लिहायचे 110 आणि युनिट. 100 चे याच्यामध्ये 2 लिहूया. 100 किती आहे 2. 10 किती आहे पहा टी लिहिलं आहे म्हणजे 10 1 2 3 4 5 म्हणजे 5 काय आहेत 10. आणि युनिट किती रे युनिट म्हणजे सुट्टे 1 2 3 4 म्हणजे 200 आणि 5 10 4 म्हणजे 54. 100 सिंगल वाचायचा आणि 99 पर्यंत आपण जसे नंबर तसेच वाचायचे म्हणजे 254 इथे दिलं आहे पहा 102 आहे 10 5 आहे युनिट 4 आहे. लक्षात आलं. आता आपण दुसरं पाहूया 100 किती रे 1 2 3 4 5 6 पहा इथं 600 लिहिलेलं आहे. 100 किती 6 दाखवले आहे की नाही ते छोटे छोटे मण्यांच्या रूपाने दाखवलेले 6. 10 किती रे इथं एकचे पहा 110 इथं दाखवलेलं आहे तर 110. आणि युनिट किती रे तिथं 1 2 3 4 5 6 7 हे 7 युनिट आहे. मग किती झाले 617. लक्ष द्या 100 वेगळा वाचायचं आणि पुढचे 2 digit सेपरेट वाचायचे. 617. पुढचं पाहूया किती 100 आहे 1 2 3 4 म्हणजे 400. 10 किती आहे 1 2 3 म्हणजे 310. आणि युनिट किती रे 1 म्हणजे 431 हा नंबर इथं लिहायचा. आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे 431. 100 वेगळा वाचायचा आणि हे 2 digit आपण जसे वाचतो तसेच वाजायचे. लक्ष झालं. त्याच्या खालचा भाग पाहूया आपण किती 100 आहे 1 2 3 4 5 6 7 इथे 7 डॉट काढायचे. लक्षात आलं 7. 10 किती 1 2 3 4 इथं मध्ये 4 डॉट काढायचे. आणि युनिट किती 1 2 इथं 2 डॉट काढायचे. 742 पहा 100 वेगळा वाचायचा 742 तशाच प्रकारे इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8 800 आहे इथे 8 डॉट काढायचे. त्याला म्हणायचं 800. 10 किती रे हां इथं 10 काहीच नाही पहा आहे की नाही टीचं काय आहे का नाही. मग 10 काय करायचं इथं काहीच काढायचं नाही आणि इथे लिहायचं 0. आणि युनिट किती आहे पहा 1 2 3 4 5 6 7 8 8 युनिट आहे पाय हे छोटे दिले ना युनिट मग 808 अशा प्रकारे खाली संख्या वाचायची आहे. त्याची खालची संख्या येते 1 2 3 4 5 500 1 2 3 4 5 6 7 8 580 1 2 3 4 5 85 अशा प्रकारे 585 असं लिहायचं आहे. आणि पुढं तुम्हाला लिहून दिलेलं आहे इथं 100 किती आहे 1 2 3 4 400 आहे. 10 किती 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 आहे. आणि युनिट किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 एच युनिट आहे म्हणजे 499. शेवटचं पहा 100 आहे. 10 किती 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 आहे. आणि युनिट काय आहे का दिलं आहे शेवटी काहीच नाही म्हणून इथे युनिट लिहायचं 0 म्हणजे 190 अशा प्रकारे नंबरचं वाचन करायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. तर हा जो भाग आहे हा आज आपण पाहिलेला आहे. इंट्रोडक्शन आहे 3-digit
नंबर्स ते कसे तयार होतात मग तुम्ही असे छानपैकी हे आखायचं आहे असं हे हे असं आखून घ्यायचं हा चौकोन आणि हे कंप्लीट करायचं आहे इथे त्याला काय म्हणतात लिहायचं आहे त्याच्यानंतर पेज नंबर दुसरा जो आहे तो सुद्धा असं आखून काढायचा आहे चित्र काढायचे आहे इथं बरोबर मनी काढायचे आहेत आणि नंबर लिहून पुढं लिहायचा आहे कळालं हा किती 1 2 3 4 400 किती लिहायचं 400 लक्ष झालं 431 अशा प्रकारे ह्या चौकोनात लिहायचं आहे कळालं सगळ्यांना लिहिता मी लिहिता येईल ओके मग आजचा हा अभ्यास करायचा आहे हे दोन पेजेस पेज नंबर 8 आणि पेज नंबर 9 लक्षात आलं आणि काय अडचण असेल तर मला विचारा समजलं नसेल तर पुन्हा शिकू आपण ठीक आहे ओके बाय